नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस कसा बनवायचा ते बघतोय. जिरा राईस वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, जसं की तुम्ही जिराला फोडणी घालून त्यामध्येच तांदूळ टाकून शिजवता, काही काही लोक खडे मसालेही वापरतात जिरा राईस बनवताना. पण आज आपण ही साधी सोपी, जसं आपल्याला रेस्टॉरंटमध्ये सर्व करतात, त्या जिरा राईसची रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी इथे मी तवा मध्यम आचेवर गरम करायला ठेवला आहे आणि इथे माझ्याकडे एक कप बासमती तांदूळ आहे. हा लाँग ग्रेन बासमती तांदूळ, तर हा मी तव्यामध्ये घालते. तर हा तांदूळ मी अर्धा तास भिजवून घेतला आहे. आता यामध्ये 1.5 कप पाणी घालते. अर्धा तास तांदूळ भिजवला आहे त्यामुळे त्याने बऱ्या तांदळामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर सोक झालं आहे, ॲब्झॉर्ब झालं आहे. त्यामुळे 1 कप तांदूळसाठी आपण 1.5 कप पाणी घालतो, त्यापेक्षा जास्त पाणी नाही घालायचं. तुम्ही जर तांदूळ सोक नसेल केला, फक्त वॉश करून घेतला असेल, तर 1 कप तांदूळसाठी तुम्ही 2 कप पाणी घेऊ शकता. आता हाय हीटवर, मोठ्या आचेवर याला छान अशी उकळी काढून घ्यायची. आता मी मीठ घालते, मीठ व्यवस्थित मिसळून घेऊयात आणि एक छान अशी उकळी आली पाहिजे याला. तुम्ही जर प्रथमच हा मधुराज रेसिपी मराठीवरचा व्हिडिओ बघत असाल, तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तिथेच खाली एक सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल, ते आयकॉन आणि त्याचबरोबर तिथे एक बेलचं आयकॉन पण दिसेल, ते क्लिक करायचं. त्याने काय होतं, या मी रोज ज्या छान छान रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं. बरोबर, तुम्ही हे व्हिडिओ लाईकही करू शकता, कमेंटही करू शकता. या व्हिडिओवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, अभिप्राय असतील, किंवा काही प्रश्न असतील, किंवा तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग रेसिपीज असतील, तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता, नोंदवू शकता. त्याचबरोबर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल, तुमचं सोशल मीडियावर अकाउंट असेल, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, पिंट्रेस्ट, तिथे तुम्ही माझ्या या रेसिपीजची लिंक तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करू शकता, फॉरवर्ड करू शकता. 3 ते 4 मिनटानंतर हाय हीटवर या तांदूळला किंवा भाताला छान अशी दणकून उकळी आली आहे. आता गॅस मी मध्यम आचेवर करते आहे आणि यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालते. आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत किंवा तुम्ही खूप कॅलरी कॉन्शियस असाल, तूप नाही घातलं तरी चालेल, पण तुपामुळे या भाताचा फ्लेवर खूप वाढतो, चव खूप छान येते, म्हणून मग मी शक्यतो घालते तूप. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि शक्यतो काचेचं झाकण वापरलेलं चांगलं. आता हे जे पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत, सगळं पाणी ॲब्झॉर्ब नाही झालं तरी चालेल, 90% पाणी यातलं शोषून घेईपर्यंत मध्यम आचेवर हा भात आपण शिजवून घेतो. आता मध्यम आचेवर एक फार तर 5 मिनिट झाकण ठेवून हा भात शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता यामधलं ऑलमोस्ट सगळं मॉइश्चर ॲब्झॉर्ब झालं आहे. आता मी सगळ्यात लोएस्ट टेम्परेचरवर ठेवते आहे हा भात आणि एकदम मंद आचेवर आपल्याला आणखी 1-15 मिनिट हा भात शिजवून घ्यायचा आहे लोएस्ट टेम्परेचरवर. जर तुमच्या गॅसच्या लोएस्ट सेटिंगवर हा भात तव्याच्या तळाशी चिकटत असेल तर तुम्ही खाली एक चपटा तवा ठेवू शकता आणि त्यावर हा भात शिजवू शकता. तर जेव्हा केव्हा आपण हा बासमती तांदूळ सुट्टा शिजवून घेत असतो तेव्हा शक्यतो जाड बुडाचा आणि त्याचबरोबर असा पसरड असा तवा वापरायचा, त्यामुळे हा भात एकसारखा शिजला जातो आणि तो असा चिकट होत नाही किंवा क्लंपी होत नाही. एकदम मंद आचेवर हा भात मी 15 मिनिट शिजवून घेतला आहे आणि 15 मिनटानंतर गॅस बंद करून आणखी 1-10 मिनिट तसाच झाकून ठेवला आहे. आता आपण बघूयात कसा झाला आहे तो. वा, तुम्ही बघू शकता एकूण एक शीत या भाताचं मोकळं झालं आहे. आता एक फोर्क घ्यायचं आणि त्याने हा भात असा सुट्टा करून घ्यायचा. गरम गरम असताना शक्यतो मोकळा करून घ्यायचा म्हणजे तो चिकटत नाही. तर आपला या ठिकाणी हा भात शिजवून तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण जिरा राईस कसा बनवायचा ते बघतो. तर त्यासाठी फोडणी करायला लागेल. तर इथे मी तव्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर घालू शकता, तूपही घालू शकता. यामध्ये अर्थातच जिरं मस्त असं फुललं पाहिजे. आता गॅस मी एकदम छोट्या आचेवर करून घेते,
एकदम मंदाचेवर गॅस करून घ्यायचा आणि त्यामध्ये हा शिजवलेला भात घालायचा. भात शिजवतानाच आपण यामध्ये मीठ घातलं, त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आहे. खूप सारी कोथिंबीर. तर तुमच्याकडे कधी जर पाहुणे येत असतील तर तुम्ही हे करू शकता की भात उकडवून ठेवायचा आणि ऐन जेवायच्या वेळेस तुम्ही गरम गरम हा भात परतून देऊ शकता. आता हे मिक्स करून एक 3 ते 4 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मंदाचं. थोडासा फक्त असा गरम करून घ्यायचा. ऑलरेडी गरमच आहे कारण आपण आत्ताच बनवून घेतला. आय होप तुम्हाला हे भाताचं टेक्स्चर दिसतंय. आता एक थोडीशी वाफ येईपर्यंत मी हा भात परतून घेतला. जिरा राईस मस्त दिसतं आणि या जिराच्या फोडणीचा मस्त असा खमंग वास येतो आणि याची चव हुबेहूब जो आपल्याला रेस्टॉरंट किंवा बाहेर हॉटेलमध्ये जिरा राईस मिळतो तशीच येते. हा जिरा राईस अर्थातच दाल फ्राय दाल तडकाबरोबर आसम अप्रतिम लागतो. तर आज वेळात वेळ करून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.